थाने की नौपाड़ा पुलिस ने मुमरा के कौसा इलाके के रहने वाले अब्दुल समद नूर मोहम्मद सखानी को गिरफ्तार किया है। पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि मोबाइल फोन चोरी के मामले में गिरफ्तारी हुई है। अब्दुल समद के पास से 1,50,000 के 5 मोबाइल फोन और एक लैपटॉप, एक जुपिटर मोटरसाइकिल और एक बुलेट जब्त किया गया है। पुलिस ने बताया कि सो रहे लोगों के घरों को ये लोग अपना निशाना बनाते थे और घरों में घुसकर चोरी की घटना को अंजाम देते थे। बहरहाल पुलिस ने अब इन्हें गिरफ्तार कर लिया है और आगे इस पूरे मामले की जांच पड़ताल की जा रही है। पुलिस स्टेशन नौपाड़ा हद्दी मध्ये 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 67/23 हा कलम 457-380 IPC नुसार दाखल केलेला होता। या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या घरातून दरवाजा बंद होता, तो दरवाजा उघडून आरोपीने 4 मोबाईल चोरी करून नेलेले होते। त्या ठिकाणचं उपलब्ध CCTV आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस स्टेशन नौपाड्याच्या टीमनं याचा पाठपुरावा केला असता गुन्ह्यात कौसा मुमरा या ठिकाणी आरोपी अब्दुल समद नूर मोहम्मद सखानी वय 27 वर्ष हा मिळून आला। या आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीकडून या गुन्ह्यात गेलेले 4 मोबाईल, या व्यतिरिक्त अजून 1 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि 2 मोटरसायकल्स मिळून आल्या। त्या जप्त करण्यात आल्या आणि ते चौकशी केली असता मग याच्यामध्ये पोलीस स्टेशन नौपाडा येथील एकूण 4 गुन्हे उघड झाले। पोलीस स्टेशन कळवा या ठिकाणचा अजून 1 गुन्हा उघड झाला आणि ठाणे नगर या ठिकाणचाही 1 गुन्हा उघड झाला। असे 6 गुन्हे या आरोपी अब्दुल समदकडून उघड झालेले आहेत। या आरोपीचा रेकॉर्ड चेक केला असता आरोपीवरती या अगोदरही 6 गुन्हे दाखल आहेत आणि हे 6 असे एकूण 12 गुन्ह्यांमधील सहभाग आरोपीचा निष्पन्न होत आहे। त्याच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध आम्ही परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करत आहोत। सर, कुठकुठल्या राज्यातून हा मोबाईल हस्तगत करण्यात आला? हे सगळे कौसा मुमरा या ठिकाणाहून आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत।